अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। नामदार महाजनांनी विधानसभा निवडणुकीचा आपला उमेदवारी अर्ज आज हजारोंच्या उपस्थितीत दाखल केला आहे। नामदार महाजन यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार यामुळे उत्साहपूर्ण वातावरणात तालुकाभरातून समर्थक आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने जामनेर शहरात उपस्थित होते। श्रीमंत राघोजी मंगल कार्यालयापासून दुपारच्या सुमारास भव्य रॅली काढण्यात येऊन हा उमेदवारी अर्ज भरण्यात आला। या प्रसंगी बीजेपी पक्षाचे जिल्हाभरातील नेते मंडळी, जामनेर तालुक्यातील वाडा वस्ती तसेच शहरी व ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। Thank you.
छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, अनेक मान्यवर व्यासपीठावर उभे आहेत, आमदार आहेत, माजी आमदार आहेत, खासदार आपल्या रक्षात या ठिकाणी आलेले आहेत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, सर्वांचा नामोल्लेख मी करत आहे। ऑक्टोबरची हीट आहे, खूप गरम होत आहे आणि सकाळपासून अतिशय मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहात। मला वाटतं आपण 25 वर्षापासून या ठिकाणी माझा फॉर्म भरण्यासाठी येतात, पण मला वाटतं यावेळेला जेवढी गर्दी होती तेवढी आधी मी कधी बघितलेली नाही। इतक्या मोठ्या संख्येमध्ये उत्स्फूर्तपणे आपण या ठिकाणी आलेला आहात। खरं म्हणजे पटाटे झाले, 3 आठवडे झाले मी मतदारसंघात सुद्धा नाही आहे, महिना भरापासून। मला खाली उतरा थोडं, मी समोर आहे, मग फोटो काढ दाखवता क्या खाली? आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहात। गेल्या 25 वर्षापासून अशाच पद्धतीने आपण फॉर्म भरण्याच्या दिवशी निकाल लावून टाकतो असं मला वाटतंय। आजची एवढी संख्या बघून खरं म्हणजे मला वाटतं कोणाला सांगायची गरज नाही की आपण निवडून येऊ, फक्त विचार एवढाच करायचा की किती मतांनी आपल्याला निवडून यायचं आहे। 1 लाख गेल्या वेळी 42,000 होते, यावेळेला 1 लाख म्हणता खूप मेहनत करावी लागेल। आजची महाराष्ट्रातली देशातली परिस्थिती जर आपण बघितली, मला वाटतं हा आकडा येता कठीण नाहीये। ज्या पद्धतीने सर्व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी तालुक्यात आहे, जिल्ह्यात आहे, महाराष्ट्रात आहे, या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत, ते बघून मला हा आकडा अजिबात अशक्य वाटत नाही। आज तालुक्यामध्ये, जामनेर शहरामध्ये विशेष करून आमच्या मुस्लिम बांधवांनी ज्या पद्धतीने प्रवेश केलेला आहे, त्यांनी सांगितलं इकडे मी आता काँग्रेस राष्ट्रवादीचं बूथ सुद्धा लागू देणार नाही। इतकी वाईट परिस्थिती आता काँग्रेस राष्ट्रवादीची या ठिकाणी झालेली आहे। राज्यभरामध्ये तुम्ही बघतात किती मोठ्या प्रमाणामध्ये सगळी लोकांची आवक आपल्याकडे सुरू आहे। मोठमोठे नेते पश्चिम महाराष्ट्रापासून, मराठवाड्यापासून, कोकणापासून, विदर्भापासून, उत्तर महाराष्ट्रापासून किती मोठ्या संख्येमध्ये लोक पक्षामध्ये आपल्या येत आहेत। अतिशय सगळेच मोठमोठे पुढारी होते, मग जे पवार साहेबांचे उजवे डावे असतील, काँग्रेसमध्ये तर उजवा पण नाही, डावा पण नाही, नेता पण राहिलेला नाही। इतकी वाईट परिस्थिती काँग्रेसची झालेली आहे आणि म्हणून मी सांगितलं 288 पैकी 40 जागा सुद्धा या राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या निवडून येणार नाहीत। 40 च्या वर म्हणजे किती आकडा होऊ शकतो? तो 30 होऊ शकतो, 28 होऊ शकतो, इतकी दयनीय अवस्था या दोन्ही पक्षांची या राज्यामध्ये झालेली आहे। गेल्या 15, 20, 25, 50 वर्षापासून जे तुम्ही जे पेरलेलं आहे आता तेच उगवलेलं आहे। आता सरकार आमचं आहे, आता मोदीजींचा बोलबाला आहे। केंद्रामध्ये ज्या पद्धतीने मोदी सरकार काम करत आहे, आपण बघितलं असेल तलाकचा कायदा असेल, आमच्या मुस्लिम भगिनींना काम त्यांनी केलं, 370 कलम 35A कलम काश्मीरचं काढून एक ऐतिहासिक निर्णय देशाच्या इतिहासामध्ये 70 वर्षामध्ये मोदीजींनी या ठिकाणी केलेला आहे। आणि म्हणून संपूर्ण देश, संपूर्ण युवा शक्ती ही भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभी आहे। गेल्या 5 वर्षापासून माननीय देवेंद्रजीने जे काम या राज्यामध्ये केलं, आपल्या तालुक्यामध्ये किती आपण कामं केली त्याची सगळ्यांना आपल्याला जाणे, प्रत्येक गावागावामध्ये काम सुरू आहे, धरणाचं असेल, रस्त्यांचं असेल, विजेचं असेल, सगळी कामं गावातले, मग डांबरीकरण असेल, पेवर ब्लॉक बसवायचे असतील, सगळी कामं आपण या ठिकाणी आपल्या गावात तालुक्यामध्ये करतोय। आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येमध्ये राहिले गेले सगळे लोक म्हणतात आपलं कामच काय राहिलेलं आहे, आणि म्हणून सर्वजण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत। शेंदुर्णी असेल, पहूर असेल, फत्तेपूर असेल, नेरी असेल, देऊळगाव असेल, तोंडापूर असेल, सगळ्या मुस्लिम बांधवांनी, तळी बांधवांनी आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। आमचे दलित बांधव तर सगळे आपल्याकडे आहेतच, वंजारा समाज आमचा मोठा या ठिकाणी, वंजारी समाज हा सगळे आपल्या पाठीशी आहे। मी कोणत्या कोणत्या समाजाचं नावं घेऊ, जे सगळे छोटे छोटे समाज आहेत, मोठे समाज आहेत, मराठा समाजासारखे, माळी समाजासारखे, सगळे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी सगळ्यांनी आता राहिल्या सुद्धा सगळ्यांनी प्रवेश करून घेतलेला आहे। आणि म्हणून मला वाटतं की यावेळेला फक्त निवडणुकी फॉर्मॅलिटी राहिलेली आहे, दुसरी फॉर्मॅलिटी राहिलेली आहे, दादांचंही काही म्हणणं नाही आहे, दादांना फॉर्म घ्यायचा म्हणून घ्यायचा, पण मोजा बिचारा आमच्या मास्तर लोकांवर पडणार आहे पगाराचा थोडा थोडा।
बाकी दुसरं काही राहिलेलं नाहीये. आणि म्हणून त्यांनी निवडणूक लढायची थोडस आपले होऊन जात म्हणून त्यांनी आता फॉर्म घेतलेला आहे, तिकीट घेतलेलं आहे. आपल्या सर्वांच्या माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. पण तू यावेळेला आपल्याला विक्रम करायचा आहे, जास्तीत जास्त मताधिक्याने आपल्याला निवडून यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय यावेळेला या महाजनादेश यात्रेला आले होते, त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की मी फक्त फॉर्म भरण्यापुरता आपल्या मतदारसंघात येईल. बरोबर आहे. आता मी तालुक्यामध्ये फिरायला येणार नाही, चालेल. आता मला वेळच नाही. काल मी कसं दहापर्यंत विमान घेऊन आलो ते अजून उभंच आहे. मला आता पुणे नगर जिल्ह्यामध्ये जायचं आहे. उद्या 3 ठिकाणचे फॉर्म भरायचे, नाशिकचे भरायचे, नगरचे भरायचे. उद्या मला बारामतीला जायचंय, कर्जतला जायचंय. त्यामुळे मला वेळ खूप कमी आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा मला करायचा आहे. आता तुम्ही सगळेजण उमेदवार आहात, तुम्हाला आमदार व्हायचंय, पुढे तुम्हाला मंत्री व्हायचंय असं समजून तुम्हाला सगळ्यांना काम करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही सगळे उमेदवार समजून प्रत्येकाने गावागावामध्ये मतदान घडलं पाहिजे. आपली संघटनात्मक यंत्रणा सगळी तयार आहे. 10,000 कार्यकर्त्यांची, पेज प्रमुखांची, बूथ प्रमुखांची, शक्ती केंद्र प्रमुखांची टीम आपली तयार आहे. आपले सगळे स्थानिक नेते आपल्याशी संपर्क करतील. आपल्या सगळ्या संपर्कामध्ये ते आहेत. गावागावाला आपले प्रमुख नेमलेले आहेत. आणि म्हणून आता आपली जबाबदारी मोठी आहे. आता मी येईल किंवा नाही येईल माझ्याऐवजी नाही मला येणं शक्य नाही. एक चक्कर घेतला तर 8 दिवस लागतील, सगळं इथं संपून जाईल. आता चक्कर बंदर सगळं तुम्हीच करायचं आहे. आता माझ्या वतीनं साधना महाजन या ठिकाणी आहेत, तुमच्या वहिनी त्या ठिकाणी नेहमी फिरतायत, त्यात आता तुम्हाला भेटायला येतील. मी फार मोठ्या गावांमध्ये आलो होतो. एकदा आपण सगळ्या 1-2 दिवस बैठका घेऊ आपण वेगवेगळ्या विभागाच्या, जिल्हा परिषद गटांच्या. परंतु आता आपली जबाबदारी मोठी आहे. पुन्हा आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी जबाबदारी घ्यायची आहे. आणि मोठ्या संख्येमध्ये पुन्हा मला 6व्यांदा या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. एकदा आपलं निवडणूक झाली की सरकार आपलं येतंय कोणाला सांगायची गरज आहे का? नाही. स्पष्ट बहुमत आपलं येतंय. आणि एकदा सरकार आल्यावर मग राहिली सोलेली सगळी कामं, नागपूरच्या धरणातून आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये पाणी येण्याचं काम मोठ्या वेगाने सुरू झालेलं आहे. सगळे पैसे आपण ठेवलेले आहेत. 16,000 कोटी रुपये कर्ज घेऊन आपण त्यांना दिलेले आहेत. अनेक कामं अजून तालुक्यातली बाकी आहेत, सुरू झालेली आहेत, पाईपलाईनमध्ये आहेत. परंतु या येत्या 2 वर्षामध्ये तालुक्यातल्या 1 एकर जमिनीला मला सिंचनाखाली आणायचं आहे. आपल्या सगळ्यांना पाणी द्यायचं आहे. रस्त्यांची कामं अतिशय वेगाने सुरू आहेत. सिमेंटचे रस्ते होत आहेत, गावागावातले डांबरी रस्ते होत आहेत, विजेचे प्रश्न आता संपलेले आहेत. आपल्याला सगळी कामं पूर्ण करायची आहेत. त्यासाठी पुन्हा आपण मला या ठिकाणी 6व्यांदा आपल्या सेवेची संधी द्यावी अशी विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो. एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी आलात, आपले सगळे मनापासून आभार. ज्यांनी ज्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेले आहेत त्या सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई महायुतीचा गिरीश भाऊ तू मागे म्हणो. अरे येऊन येऊन येणार कोण? कहो दिल से, कहो दिल से. माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांचा फॉर्म भरण्यासाठी आलेल्या तमाम नागरिक बंधू भगिनींच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे प्रिंट मीडिया, सोशल मीडिया आणि टेलिव्हिजन मीडिया या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. जिल्ह्याभरातून आलेले सर्व आमदार, आपल्या मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई, सर्व सन्माननीय पदाधिकारी यांचा देखील मी भारतीय जनता पार्टी जामनेर विधानसभेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. व आजचा हा कार्यक्रम संपला. आजपासून सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या बूथवर, आपल्या गावामध्ये आपण कामाला लागायचे. आणि 1 लाखाच्या वर मताधिक्यानं गिरीश भाऊंना आपल्याला निवडून आणायचंय. हा इतिहास, हा संकल्प आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी इथून घेऊन जायचा आहे. हीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.